मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात निर्माण झालेला तिढा आता सुटलाय. गेल्या 10 दिवसांपासून मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसले होते. या संदर्भात आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यामुळे मराठा समाजातील या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ॲडमिशनमध्ये SEBC प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण गृहीत धरून जी ॲडमिशन झाली होती ती ॲडमिशन्स आधी नागपूर खंडपीठाने आणि नंतर सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने खारिज केल्यामुळे एक खूप मोठा गुंता खूप मोठी अस्वस्थता होती. त्या केसमध्येही वारंवार आमची हीच मांडणी होती की हा जो टेक्निकल मुद्दा आहे की 30 नोव्हेंबरला कायदा झाल्यानंतर आमची प्रोसेस सुरू झालेली 22 फेब्रुवारीला सुरू झालेली आणि त्यामुळे हा कायदा या मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला 16% मराठा आरक्षण लागू होतो. न्यायालयाच्या वर आपण नाही आहोत आणि त्यामुळे आपल्याला ते मान्य करावं लागतं. त्यातून जवळजवळ 195 विद्यार्थ्यांचं त्यांना मिळालेल्या ॲडमिशन्स कॅन्सल होणार होत्या. त्यातही प्रामुख्याने 22 विद्यार्थी असे होते की त्या 22 विद्यार्थ्यांना जर हा यावेळेला मराठा आरक्षण लागू होणार नसतं तर देशभरामध्ये ॲडमिशन्स मिळाली असती. मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे त्यांना स्वाभाविकपणे असं वाटलं की महाराष्ट्रात आपण ॲडमिशन घेतली पाहिजे. त्यांची दारही बंद झाली, त्यांना आता केंद्रातही नाही आणि महाराष्ट्रात नाही. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय केला की आपण एक अध्यादेश काढू, नवीन काहीच नाही, जे आपण म्हटलं होतं त्याची अधिक स्पष्टता आणून या सगळ्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स आपण प्रोटेक्ट केली पाहिजे. आणि त्याप्रमाणे आज मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यापूर्वी निवडणूक आयोगाची जी परवानगी घ्यावी लागते ती परवानगी घेऊन मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण अध्यादेश काढण्याचा निर्णय केला. आता हा अध्यादेश राज्यपालांकडे सहीला जाईल आणि राज्यपालांची सही झाल्यानंतर ह्या अध्यादेशाप्रमाणे आता जी ॲडमिशन्स मेडिकलच्या पोझिशनमध्ये झालेली आहेत ती तशीच राहतील. तिसरा राऊंड जो असतो तो तिसरा राऊंडही लगेच सुरू होईल आणि त्यामुळे एखाद्या वेळेस 25 तारखेची जी आउटर लिमिट सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे त्याच्या आधी आपली ॲडमिशन पूरी होऊ शकतील. तरीही सुप्रीम कोर्टाला आपण ही 25 तारीख आम्हाला जरा 31 करून द्या असं विनंती अर्ज केला तो आज सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंगला आलेला आहे. या व्यतिरिक्त 195 विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 22 विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन डेंटल असे एकूण ॲडमिशन्स जे आहेत 195 अधिक 32 ह्या जागा वाढवून मिळण्यासाठी सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. 21 तारखेला ह्या विषयातली अन्यान्य राज्यांनी सुद्धा जी मागणी केली आहे त्या मागणीचा विचार करण्यासाठी जी बैठक आहे त्यात आपलाही विनंती अर्ज चर्चेला जाईल. जर आपल्याला ह्या सीट्स वाढून मिळाल्या तर आपल्याला पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जायला लागेल की ह्या वाढीव सीटला सगळी रिझर्वेशन लागू करून आम्हाला ॲडमिशन द्यायची परवानगी देता का, तर ही प्रोसेस पूर्ण होईल हे सगळे विद्यार्थी प्रोटेक्ट होतील. हा विषय संपला तर आणखीन सुद्धा ॲडिशनल ॲडमिशन्स आपल्याला देता येतील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या मराठा आरक्षण लागू केल्यामुळे कोकणमधल्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळाले नाही, खरं म्हणजे आपण 22 फेब्रुवारीला ज्यावेळेला प्रॉस्पेक्टस डिक्लेअर केलं त्या 22 तारखेला जे प्रॉस्पेक्टस डिक्लेअर केलं त्याच्यामध्येच आपण मराठा आरक्षण लावलेलं असल्यामुळे ज्यांना आरक्षण नाही अशांना हे क्लिअरच होतं. तरी असं म्हणू की त्यांच्यावर अन्याय होतो. अशा विद्यार्थ्यांनी जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घेतली, डीम युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन घेतली तर ती घेण्यासाठी मदत ती घेण्यासाठी स्कॉलरशिप महाराष्ट्र शासन करेल. क्रमांक 1 आत्ता जे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रश्न संपला. क्रमांक 2 वाढीव जागा मागितलेल्या आहेत. क्रमांक 3 तारीख वाढून मागवलेली आहे. क्रमांक 4 जे विद्यार्थी नॉन रिझर्वेशनचे असतील हे 16% लागू केल्यामुळे ज्यांना ऍडमिशन मिळालं नाही असं वाटतंय त्यांना सुद्धा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल
सरकार त्यांना मदत करेल. हा आंदोलकांचा प्रश्न झाला असा आहे की आंदोलकांना साधारणतः शासन कसं चालतं हे कळलं पाहिजे. ज्यावेळेला महाराष्ट्राची सगळ्यात उच्चतम बॉडी मंत्रिमंडळ ही निर्णय करते त्याचा विषय संपला. आता याची प्रोसेस चालते. आता हे राज्यपालांकडे सहीला जाईल. राज्यपालांनी सही झाल्यानंतर हा अध्यादेश लागू झाला आणि या अध्यादेशामध्ये हे म्हटलेलं आहे की ही ऍडमिशन आपण प्रोटेक्ट करतो आणि ही ऍडमिशन प्रोटेक्ट करतो म्हणण्यापेक्षा आपण नवीन काहीच म्हणत नाही. आपण जे म्हटलो 16(1)मध्ये आपण 16(1)(क) केलं की ज्यातून आपण अधिक स्पष्टता आणली की आमची ऍडमिशन्स प्रक्रिया ही 22 फेब्रुवारीला सुरू झाली. कारण त्याच्या आधी ज्या तारखा आहेत 2 नोव्हेंबर 25 ऑक्टोबर याला केवळ लेखी परीक्षेचं नोटिफिकेशन दिलं. लेखी परीक्षेला रिझर्वेशन नसतं. 30 नोव्हेंबरपर्यंत लेखी परीक्षा झाल्या पण नव्हत्या. 30 नोव्हेंबरपर्यंत लेखी परीक्षेचा निकाल पण लागला नव्हता. आणि त्यामुळे ज्या वेळेला आम्ही 22 फेब्रुवारीला हे डिक्लेअर केलं की आम्हाला मिळालेल्या 50% जागामध्ये आम्ही SEBC लागू करतो तिथून आमची प्रक्रिया सुरू होती. यासाठी अधिक स्पष्टता आणण्यासाठी अध्यादेश काढणं आवश्यक होतं. राज्य सरकार लगेचच महाराष्ट्राच्या तिन्ही हायकोर्टाची जी मेन कोर्ट आणि 2 खंडपीठे आहेत नागपूर औरंगाबाद मेन कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या सगळ्या ठिकाणी कॅव्हिएट दाखल करणार आहे. आणि आता अध्यादेश काढताना एवढी काळजी घेतलेली आहे की याच्यामध्ये मला असं वाटतं की सरकारच्या बाजूने निर्णय लागेल. पण असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना असं वाटते अन्याय होतो खरं म्हणजे असं वाटता कामाने याचं मगाशी मी उत्तर दिलं की 22 फेब्रुवारीला जेव्हा मी प्रॉस्पेक्टस डिक्लेअर केलं त्याच वेळेला याला मराठा आरक्षण आहे क्लिअर होतं. तरीही ज्यांचं नुकसान होतं असं वाटतं त्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेताना जी खूप हेवी फी असते त्यात सरकार मदत करते. विशेष म्हणजे आता मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही अशाही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे असं म्हणता येईल. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.